शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। कोविड-19 वायरस पूरे देश में फैल रहा है। महाराष्ट्र इस बीमारी से सबसे ज्यादा पीड़ित है। जिला प्रमुख राजेंद्र हरने के नेतृत्व में शिवसेना के पदाधिकारियों को मुख्यमंत्री सहायता निधि के लिए 1,51,000 रुपयों की राशि एकत्रित की गई है। शिवसेना के पदाधिकारियों की उपस्थिति में इस राशि का एक चेक आज मुख्यमंत्री सहायता निधि के लिए नागपुर के जिला कलेक्टर रविंद्र ठाकरे को सौंपा गया। इस समय दिलीप भाव माथनकर, दिवाकर जी पाटने, अशोक झिंगरे, संतोष केचे, तुषार डेरकर, संजय अनासने, जगदीश कनेर और अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित थे। कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातली आर्थिक स्थिती एकदम डबघाई झालेली आहे। उद्योगधंदे, व्यापार आणि सर्वच कारखानदार हे सगळे डबघाईस आल्यामुळे राज्य चालवण्यासाठी राज्यांना आर्थिक ताण सोसावा लागत आहे। म्हणून नागपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीनं जिल्हा प्रमुख राजेंद्रजी हरणे आणि दिलीपभाऊ मातंकर यांच्या नेतृत्वात ग्रामीणच्या शिवसेनेनं असं ठरवलं की मुख्यमंत्री निधीत काही सहायता करता येईल का। आम्ही तसा विचार केला आणि या जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वात आम्ही 1,51,000 रुपये जमा करून नागपूरचे जिल्हाधिकारी माननीय रवींद्रजी ठाकरे यांना या मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1,51,000 रुपयाचा चेक आम्ही त्यांना प्रदान केला। यामागचा असाच हेतू आहे की राज्यावर जो आर्थिक ताण वाढवला आहे त्याच्यातून थोडाबहुत का होईना परंतु कमी होईल आणि जे कोरोनाचे रुग्ण आहेत त्यांना योग्य प्रकारे सुविधा मिळावी। राज्यात अनेक लोकांना जे अन्नधान्यापासून वंचित आहे त्यांना त्याचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी ही मदत आहे। माझी या निमित्ताने सर्वांना विनंती आहे की आपापल्या परीने जी काय मदत होईल ती राज्याच्या मुख्यमंत्री निधीत। संपूर्ण जगाला कोविड-19 विषाणूने वेठीस धरलं असून आज देशामध्ये 1,00,000 जास्त रुग्णांना संसर्ग झालेला आहे। त्यामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात या रोगाची लागण झालेली असून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराला सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रासलेला आहे। अशा परिस्थितीत संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला आहे, सर्व उद्योगधंदे बंद झालेले आहेत, मजुराच्या हाताला काम नाही, त्यांच्या उदरनिर्वाहाचा सर्व प्रश्न सरकारवर येऊन पडला, सरकारचे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाले। या सर्व परिस्थितीत महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे खंबीरपणे या परिस्थितीचा सामना करीत आहे, संपूर्ण सरकार या परिस्थितीशी झुंजत आहे। अशा वेळेस शासनाच्या आणि या महाराष्ट्राच्या सन्मानासाठी प्रत्येकाने महाराष्ट्र सरकारच्या आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। त्यानुसार आज नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर आणि हिंगणा विधानसभेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक निधी संकलित केला। त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन एक शासनाला मदत करण्याचे ठरवले आणि त्यानुसार 1,51,000 धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी माननीय जिल्हाधिकारी रवींद्रजी ठाकरे यांच्याकडे आज आम्ही सुपूर्द केला। मोठ्या संख्येनं अजूनही पदाधिकारी मदतीसाठी सामोरे येत आहे। माझी सर्वांना विनंती आहे, महाराष्ट्रातील सर्व जनतेला विनंती आहे की महाराष्ट्र शासनाच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहावं आणि जास्तीत जास्त मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी एवढी सर्वांना विनंती करतो। आणि सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवून घरीच राहावं आणि या संसर्गापासून आपला बचाव करावा एवढी या ठिकाणी विनंती करतो। इनबीसीएन न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।